हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. संजय पाटील यांनी जत तालुक्यासाठी दमडीही आणली नाही. विशाल पाटील, दिल्लीत ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत जवळपास 1000 कोटींचा निधी मैशाल योजनेसाठी देण्यात आला, त्यामुळे जत तालुक्यात पाणी पोहोचले. पण गेल्या 7 वर्षात भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी जत तालुक्यासाठी दिमडीही आणलेली नाही अशी टीका विशाल पाटील यांनी केली. ते जत येथील अद्यावत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व त्यांची काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. काय म्हणालेत विशाल पाटील पाहूयात. वसंतदादा महिषाल ची प्रक्रिया 30-40 वर्षापूर्वी संकल्प आणली नसती तर कदाचित आपल्या तालुक्याला पाणी आले असते. आणि कदम साहेब ह्या तालुक्यात एक वेगळंच प्रेम होतं. आणि आज त्यांच्या कदम साहेबांच्या नंतर वारसदार म्हणून सुद्धा विश्वजित कदम असताना त्यांच्याही मनात ह्या आपल्या तालुक्यासाठी प्रचंड प्रेम आहे. आज विक्रमदादांना जिल्हाध्यक्षाची जबाबदारी देत असताना पक्षांनी त्यांचं जे प्रामुख्यानं काम पाहिलं ते ह्या ठिकाणी भाजपची असलेली मक्तेदारी जे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या अंतर्गत भांडणाचा फायदा घेत आमदारकी मिळवण्याचा जे त्यांनी 2-3 टर्म यशस्वी प्रयोग झाला तो हनुमान पाटील विक्रमदादांना यशस्वी. आणि त्या यशामागचं कारण तेच आहे की त्यांनी मग सर्व स्तरावरती काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र केले, आपल्यात असलेला वाद मिटवला, सगळ्यांना एकत्रित केलं, एकत्रित काम करण्याची प्रोत्साहन देऊन संधी दिली. त्यातही जो ऐकायचं होता त्याला तुला जायचं तर जा बाबा बाजूला होऊन आमचा प्रामाणिक कार्यकर्ता तिथून गोंधळून जाऊ नये हा जो प्रयत्न केला त्यात त्यांना यश. आणि त्यांच्याकडे हीच अपेक्षा आहे पक्षाशी की जसं जगची मोठ बांधली ह्या वादाच्या वातावरणात सुद्धा तशी जिल्ह्याच्या तेच बांधू शकतील हा विश्वास त्या सगळ्यांच्या तुम्ही तो सर्क्युलर बघितलं असेल ज्यात बाबासाहेब निवड झाले त्या खालती काय प्रदेशाध्यक्षांची सही नाही, त्या केंद्रीय जनरल सेक्रेटरी यांची सही, वेणुगोपाल साहेब यांची जे संघटनेचे प्रमुख जे आपल्या पक्षाचे आहेत वेणुगोपाल वेणुगोपाल त्यांची सही आहे. त्यांनी लिहिले की सोनियाजी गांधी यांच्या आदेशावर होतो. म्हणजे ही जी निवडी झालेली आहे ती माझी असो प्रदेशला की विक्रमदादांची असो दिल्ली पासून त्यांनी ठरवलं की विक्रमदादा ह्या परिस्थितीत ह्या जिल्ह्याचा सर्व कार्यकर्ता ताकदीने वाढवण्यासाठी सर्व जिल्हा एकत्रित करण्यासाठी लागणारे जे जे गुण आहेत ते पूर्ण गुण असलेला व्यक्ती म्हणून विक्रमदादाची ह्या ठिकाणी प्रमुख्यानं कारण की दिल्लीत ज्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी एआयबीपीच्या माध्यमातून 1000 कोटीचा निधी या महिषा प्रकल्पाला देण्यात आला त्यातूनच आपल्या तालुक्यापर्यंत पाणी आले. विक्रमदादा आमदार झाल्यावर महाराष्ट्र शासनाच्या मागे लागून अजून निधी आणायचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. आणि जास्तीत जास्त धडपड मी दादाची ते आमदार असल्यापासून पाहतो की फक्त महिषाळ मार्ग तुळशी बंगेश्वर मार्ग सुद्धा उत्तर पाटीला तालुक्यात आला. राज्य वेगळा असल्याने देश एक आहे. पाण्याचं नियोजन जिथून सोयीचं होईल तिथून आणलं पाहिजे त्यांचा जो मानस आहे तो अत्यंत सुदैवाला आज काँग्रेसच्या सहभागाने काँग्रेसच्या प्रमुख भूमिकेवर राष्ट्रीय पार्टीचा पक्ष असून सुद्धा
लोकांच्या विकासासाठी आणि ह्या भाजप सरकारला दूर ठेवण्यासाठी मोठ्या निर्णय रावजी गांधी आणि सोनिया गांधी यांनी घेतला. त्यामुळे ह्या ठिकाणी महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि या कुठल्याही भागात पैसे उपलब्ध करून देत असताना तिथल्या विधानसभेच्या आमदारांची शिफारसी लागते आणि म्हणून हे विसरून चालणार नाही की जो आपल्याला निधी मिळतो हा काँग्रेस पक्षाचा निधी आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आणि काँग्रेस पक्षाच्या आमदाराच्या प्रयत्नामुळेच होतो. मधल्या काळात भाजपचे सुद्धा खासदार या ठिकाणी फिरून मीच हे केलं मीच ते केलं हाही प्रयत्न करतात. पण आपण आकडेवारी पाहिली तर दिसून येईल की प्रत्येक दादा खासदार असताना एएमपीचा निधी केंद्रात आलेला निधी पाहिला तर पुन्हा आता जवळजवळ 7 वर्ष भाजपचे खासदार आहेत तर दिल्लीहून त्यांना जत तालुक्यासाठी निमणी पण आता आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जर दिल्लीत नेमलेला खासदारच काँग्रेस पक्षाचा असता तर विक्रम दादांना ह्या निधीसाठी एवढं झगडावं लागलं नसतं. दुर्दैवानं भाजपला आपल्या तालुक्यात जातीवाद धर्मवाद भागवाद असे वेगवेगळे आपल्या भांडणावर यशस्वी झालेले आणि पुढच्या काळात जोकेश आदाते जत.